ऑल राइट गाइस, तुम्ही आता आला होता डीएसपी चौकात. एला बेटा एला बड़े लोग. शर्मा गए बहुत. तू स्वतः सर्वात पहिले मला भेटणारा यूट्यूबर जळगाव मधून. हाँ ठीक. नहीं नहीं आता नहीं. बर बर अँगल ठीक आहे. सो हे गाईज, व्हॉट्सअप कसे तुम्ही सर्व? होप सो गाईज तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर सकाळचे वाजलेले आता 8:30 आणि मी खूप रेअरली ना गाईज सकाळी ब्लॉग सुरू करतो, बिकॉज मोस्ट ऑफ द मी दुपारी किंवा संध्याकाळीच ब्लॉग सुरू करतो. आज बरं नाही ना, म्हणजे आज तर कालपासून मला बरं नाही ना, मग झोप लवकर उघडून जाते माझी, तर त्यामुळे मी आज लवकर ब्लॉग सुरू केला. केस कसे तरी दिसताना केस, त्यामुळे मी टोपी घालून दिसली. हा चांगला व्ह्यू येतो आता. चला आता थोडा फरकही योगा, श्वास मध्ये घेऊन बाहेर सोडू. करू करू शिकवा पेपर खोकलाय म्हणून घेतला जात नाही श्वास. मस्त सनराईज होतो आता. आता काय सनराईज किंवा नंतर झालं आहे, विटॅमिन डी खायला आलेला आहे मी आता, म्हणजे बरं होईल ना लवकर. त्यामुळे बाय द वे आता बघा मी गच्चीवर मस्त एकदम एकदम वरती येऊन गेलेला आहे मी. माझ्या मागे हॅवन आहे, हॅवन. ठीक आहे, आता थोडीफार विटॅमिन डी खाऊन झालेली आहे. मस्त वाटतं यार सकाळी उठल्या आणि विटॅमिन डी खायची, एकदम मजा येते. असं बोलून घ्या तुम्ही पहिले अँड ठीक त्यांना मस्त मजा येते अशी सकाळी उठून एक्सरसाइज करायला. हां मस्त विटॅमिन डी खायला भेटते आणि थंडीमध्ये तर वा क्या मजा येते. पण थंडीमध्ये ना झोपायचे सर्वात जास्त मजे येते, पण उशीरपर्यंत 9-10 तसे. अँड गाईज, जसं तुम्हाला माहिती आहे आता नवीन वर्ष येण्यात आहे, म्हणजे 2-3 दिवसच बाकी नवीन वर्षासाठी. तर नवीन वर्षात सर्वात पहिला सण आहे तो आहे आपला संक्रांती. तर 14 तारखेला मस्त संक्रांती आहे, तर किती मजा येईल यार. पतंग उत्सव यार, काश आम्ही ना सुरत अहमदाबाद गुजरात त्या साईडला जाऊ शकले असते. पण आम्ही मस्त एक प्लॅन केलेला आहे की सर्व यूट्यूबर्स मीन्स आम्ही ब्लॉगर्स नाही की एका ठिकाणी जमू आणि मस्त पतंग उडवू यार, काय मजा येईल खरंच. काय सकाळी सकाळी येऊन गेले बोलवायला? 9 वाजता. तो तर 8 वाजता उठला. एवढा आळशी ना तो, त्याला उठवतो तर तो मला मारत होता. अरे जा रे तू जा जा, 8:15 तो उठला. मी तुला सांगतो, मी जेव्हा व्लॉग बघत होता ना तेव्हा उठला होता. 8:15 मी चुकून काल रात्रीची गोष्ट करतोय, काल रात्रीची गोष्ट करतोय. येऊ नको आता कधी दादू, परत येऊ नको, तिथेच थांब. हे तर येऊन गेले सकाळी सकाळी वेदला बोलवायला, सोबत ही पण येऊन गेली. हिला काय काम धंदे असता, बस सकाळी झाली की येऊन जायचं चेहरा बघितल्याबरोबर. का ग माऊ, ये इथे माऊ. हे तर पहिले पाहिजे असतं तिला. चला आता चहा नाश्ता, मी म्हणजे चहा बिस्किट खाऊन घेतो. चहा टोस्ट टोपून पडलं, उलट दिलं होतं. काय होतं ना, जेव्हा मी सकाळी लवकर उठवतो तेव्हा नक्की खातो मी चहा बिस्किट किंवा टोस्ट खारी असं, नाही तर कधीच खात नाही मी. उठतोच नाही 10-11 वाजता. काय तो मम्मी बरोबर आहे ना, इथे आहे ना, मग खाऊ घालणं मला आजारी. मी तुला काही वाटायला काही गळा दाबते का, काही वाटतं तुला? नाही बघा, हीच ती हीच आहे, हीच माझा गळा दाबते.
चला पहिले खाऊन घेतो मग भेटतो. खाता का तुम्ही पण? तुम्ही पण घरी खाऊन घ्या. मस्त टोस्ट घ्यायचा, चहामध्ये असा डिप करायचा, डुबुक डुबुक डुबुक, आणि पहिले असं ऑल राईट गाईस. तर आता वाजलेले दुपारचे 3:13 आणि गाईस ना मस्त सकाळी चहा नाश्ता करून मस्त एकदम झोपून गेला होता. आराम करायची गरज होती ना, त्यामुळे मी झोपून गेला होता. उठल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाला, त्यानंतर 1 मिनिट आवाज खूप येतोय. हा उठला, उठल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, त्यानंतर जेवला, जेवल्यानंतर मग आता व्लॉगला सुरुवात केली. बघा 3:13 झालेले आता दुपारी. बाय द वे आता सुचत नाही काय करू काय करू, तर आज म्हणजे बाहेर पण जाता येणार नाही एवढं उन्हाचं, कुठे जायचं बाहेर. तर संध्याकाळी बघू आपलं हेल्मेट जे तेच कस्टम करू आज, त्याच्यावर माझ्या नावाचं स्टिकर लिहायचं. काल फक्त मी तेच पॅच लावले होते ना तिथे, तर आज पूर्ण नाव लिहू आपण आपलं तिथे. हां तर करू मग ते आज आपलं काम बघू, आणि संध्याकाळी काय कुठे जाता येतं, बिकॉज घरी बसून तर बोरच होतो यार. आता ही कोण आली नवीन, एक कमी होती, आता ती दुसरी पण आलेली आहे तिच्या पिल्लांना घेऊन. ओ भाई किती गब्बू गब्बू हिचे पिल्लू. ओहो हिला खायला देतो ना म्हणून तर ही येऊन जाते दाराकडे. हिला पोळी देतं ना तर त्यामुळे ही रोज येते इथे. ही त्या साईडला राहते, तिथून इथे येते, त्यांना पण भूक लागते तर त्यामुळे ये इथे इथे ये. पोळी देऊ तुला पोळी? चल पोळी आणतो, थांब तुझ्यासाठी पोळी आणतो, तू थांब 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 थांब, जाऊ नको जाऊ नको. घे. वाव तुला समजायला लागली आमची भाषा, तू डायरेक्ट वरती येऊन गेली. हात लावू तुला, हात लावू. नाही 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 मग यांना लावतो मी. अय 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 आम्ही मी तुझ्या मम्मीच्या ओळखीचा आहे, तू कुठे चालला? ओय गेले. भेटली त्यांना पोळी, म्हणजे तिला भेटली, तर दोघी मुलं पण चालले गेले. मुलं होते का मुली होत्या काय माहिती. काय रे काय कुठे फिरतोय तू? सकाळी सकाळी गेला होता ना क्लासला? नाही होती. मग आता काय करायला आला? बुक घ्यायला आला. मग तुला एकदाच घेऊन जात आहेत नाही का बुक? क्या आदमी आहे रे तू. ती गेली की ही आली, म्हणजे हे चालत राहतं आमच्याकडे दिवसभर. ती तिथून येते, ही इथून येते, यांना द्या त्यांना द्या. आम्हाला पण पुण्य भेटतं ना दिल्याबद्दल, छान वाटतं. आणि यांची केअर करून खूप मजा येते गाईस. तुम्ही पण करत जा जर तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या घरी डॉग असतील तर. काय पाहिजे आता? आता तुला पाहिजे का? हां नको, पाय नको चाटू, भेटणार नाही तुला. दिलं ना ही आली इथून, हिने हिला बघितलं तर ती पळाली, बिकॉज यांचं हे असं क्रॉस आहे, यांचं चालत नाही. जर ही या गल्लीची डॉन आहे तर त्या गल्लीतली कुत्री आली तर ही बुकते. हिला ढकललं तर चहा प्यायची इच्छा झाली तर चहा बनवून घेतली माझ्या हाताने. गहू कशी एकदम डार्क बनवलेली आहे, मसाला जास्त मारलेला आहे, तिखट मसाला होता ना म्हणून जास्त कलर उजळला आहे तिचा. बघूया कशी झालेली आहे. टेस्टच समजत नाही, सर्वी जीभ कडू कडू झालेली तापामुळे टेस्टच समजत नाही आहे. फक्त एवढं समजतंय की गोड लागते, म्हणजे मी गोड चहा बनवतो. सध्या तर बेबीला देतो चहा, सांगतो टेस्ट कशी ती सांगा, बिकॉज मला तर समजत नाही ना. बेबी पेतील थोडा चहा तरी पेतील बेबीच्या. सांगा मला मी बनवलेला चहा कसा आहे, खरं सांगा खरं सांगा. जास्त डार्क बनवलाय का? थोडी चहा पावडर. हा मसाला जास्त मारलेला आहे मी, बारी बनवतो ना. रात्रीचे 8 आणि मी आता आलेलो आहे रेडियम शॉपवर. इथे ना आपल्याला कस्टम करायचं होतं आपलं हेल्मेट, त्यासाठी आलेलो आहे. फायनली आज आपलं काम होऊन जाईल, म्हणजे मी कधीपासून
त्या गोष्टीच्या मागे लागला होता. म्हटलं आज करू आज करू, पण मना म्हटलं तो आळसपणा असतो ना की नाही यार नंतर जाऊ नंतर जाऊ, पण नाही मनावर घ्यावंच लागतं आपल्याला जे करायचं असेल ते. फायनली आता आलेले इथे आपलं काम होतं आहे. काय तर काल जो पॅच लावला होता त्याला मी परत काढतो आहे आणि थोडा मोठा पॅच करतो आहे, म्हणजे नाव पण थोडं मोठं येईल आपलं आणि जो यूट्यूबचा लोगो आहे तो पण थोडा मोठा येईल. आणि बघा पुढचे साहित्य आता झालेली कवर मस्त. बाई किती दिवसापासून मी हे करायचा विचार करत होता, आज फायनली झालेलं आहे. चेक इट आउट बॉयज, काय दिसतं यार आता आपलं हेल्मेट. खरंच आता मजा येते. हा हा वा वा वा. अँड गाईज बिग थँक्स टू दादा, दादाने ना म्हणजे थोड्या रात्री पण मला करून दिलाय. ऑल राईट गाईज, तर मी आता आला होता DSP चौकात. एला भेटायला बडे लोक, शर्मा गए भाऊ तू स्वतः सर्वात पहिले मला भेटणारा युट्यूबर जळगाव मधून. डोळ्यावर खूप लाईट येतोय रे, माझ्या डोळ्या नळ येतील. अच्छा थांबा, लाईट बंद करतो. अब बोल अब बोल. हा काय बोलू, तू बोलण्याचं आता दे. हा बोलण्याचं लायकीच काही ठेवलंच नाही. मग काय ठेवायला पाहिजे होतं मी? पाणीपुरी घ्यायची का? या इथं तुम्हाला खायचं असेल येऊ पाणीपुरीवर येऊन पाणी. अरे तू आपलं बोल रे, गोव्याला कशी मजा केली होती. चिक्कार मजा केली आपण तर गाईस. आता दादा परत आहे ना, 4-5 दिवस आधी गोव्याला जाऊन आला होता. पुलाला ओळखलाच असेल तुम्ही, ज्याच्यासोबत मी गोवा गेला होता. जर तुम्ही माझ्या सोबत आधीपासून असतील तर ओबियसली ओळखला असेल. एवढी मोठी फॅमिली आहे तुझी आता. कॉंग्रॅच्युलेशन, तुझे खूप लवकर केलं झाले. अजून म्हणजे देव करो 10,000 लवकरात लवकर व्हावे. आता नेक्स्ट वर जानेवारीच्या एंड पर्यंत. जानेवारीच्या एंड व्हायला मग नक्की होतील. दादाचा सपोर्ट येतो बिकॉज दादा आधीपासून माझ्यासोबत होता आणि नेहमी माझ्यासोबत राहणार आहे. कारण की हा स्वतः जो जळगावमधून जो मला पहिले भेटला होता युट्यूबरमधून, दादा मग मला सांगत गेला हे कर तू ते कर. मग आम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन केली होती, काय मजा आली होती यार. मी आहे ना मम्मीला सांगितलं होतं दादा गेलेला आहे, म्हणे तू पण जायला पाहिजे होतं, म्हणजे मजा करून आला असता. म्हणे मी आता खूप मिस केलं तुला, या राईडला गेलो होतो ना. हा तर आपण जिथं तिथं फिरलो होतो, आपण जिथं राहिलो होतो सेम हॉटेलमध्ये मी राहिलो. जिथं तिथं फिरलो जे आपण बघितलं, तिथं गेल्यावर आठवायचं की अरे आर्यनाला मी हे केलं होतं, या लोकांना भेटलो होतो. त्या मेमरी राहून जाताना आपण पहिले कोणासोबत गेलेलो आहे त्या मेमरी आठवतं मग आपल्याला. चलो अभी खाते आप खाओ, मुझे तो बरं नाही आहे, म्हणजे मला बरं नाही आहे. रे दादा, दादा कोणत्या मुलीला घेऊन आला आहे तू सोबत, खरंच सांग. नाही मी नाही भैया, आप खाओ. हा कोणत्या मुलीला घेऊन आला सोबत? अरे तर माझं गाडी पुसायचं पडकंय रे, धूळ किती जळगावमध्ये. खरं सांग नाव काय दादा, केव्हा करतोय लग्न? मुलाचं नाव नाही मुलीचं नाव. जावा दादाची. दादा लडाख पण गेला होता, पण तो लडाख गेला होता कुठून? पुण्यावरून, पुणे टू लडाख. आता आम्ही करणार आहे दादा मे मध्ये, चालेल का परत? नाही बिकॉज माहिती लडाखला गेल्यावर कसे हाल होतात आणि किती मजा येते. तर चल मग भेटू परत, कधी भेटणार आहे आता तसं सांग. लाजला लाजली पोर बघू. चालेल मग आव जो, बाय बाय. ओ नको रे, तुझा हात केवढा माझा केवढा, नको नको सोड सोड, तू केवढा मी केवढा.